चला बघूया मुलांना आपण आता पुढील सुभाषित. पुढच्या सुभाषित खूप छान उक्ती स्पष्ट करणारा आहे. मौनम सर्वार्थ साधनम. मौन हे सर्व अर्थ प्राप्त करून देणारे साधन होय. तर मुलांनो, आपल्याला सर्वच जण सांगत असतात की जरा शांत राहा शांत राहा, पण प्रत्येक वेळी शांत राहणे पण उपयोगाचे नसते, आपल्याला तोंड उघडावेच लागते. तर मुलांनो, इथे मात्र वेगळे सांगितले जात आहे या सुभाषितात, मौन हेच उत्तम साधन होय. तर त्यासाठी उदाहरणं काय दिली बघा. आत्मनः मुख दोषेन बध्यन्ते शुक सारिका, बकास्तत्र न बध्यन्ते यतः मौनम सर्वार्थ साधनम. तर स्वतःच्या मुखदोषामुळे पोपट आणि मैना बांधले जातात. बांधले जातात म्हणजे काय, पिंजऱ्यात बंद होतात. तर सर्व पक्ष्यांना मुलांना आवाज असतोच, पण पोपट काय करतो, कोणत्याही मनुष्याचा आवाज ऐकला की तो आवाज काढण्याचा प्रयत्न करतो आणि तो आवाज आपल्या मनुष्यांना फार आवडतो. म्हणून पोपट हा बऱ्याच जणांचा आवडता पक्षी असतो आणि म्हणून लोक पोपटाला पकडतात आणि आपल्या घरी घेऊन येतात एक मनोरंजनाचं साधन म्हणून. पण मुलांनो, त्या पोपटाचा जो हक्क आहे तो मात्र आपण हिरावून घेतो आणि पोपट मात्र आपल्या मुखाच्या दोषामुळे, खरं तर त्याला ती परमेश्वराने ईश्वराने दिलेली देणगी आहे, पण त्यामुळे मात्र तो पिंजऱ्यामध्ये बंद होतो. आणि बकास्तत्र न वध्यन्ते म्हणजे त्याच ठिकाणी बगळे बांधले जात नाही. म्हणजे एका ठिकाणी पोपट आहे आणि बगळे आहे तर लोक पोपटाकडे बघतील, बगळ्याकडे बघणार नाहीत. तर बगळ्याला आवाज नसतो का? असतो, सगळ्याच पक्ष्यांना आवाज आहे. पण मात्र बगळा हा मनुष्य प्राण्याला पाहून शांत राहतो. म्हणून सुभाषितकाराने म्हटलंय, मौनम सर्वार्थ साधनम. मौन हेच सर्वात उत्तम साधन होय. मुलांना या सुभाषिताचं भाषांतर मी दिलेलं आहे. या सुभाषितात संधी बघा, बकास्तत्र ह, बका हा अधिक तत्र, विसर्गाचा झाला इथे स. का झाला? कारण विसर्गानंतर त आलेलं आहे. विसर्गानंतर जेव्हा क आणि त ही व्यंजने येतात तेव्हा विसर्गाचा होतो स. समास घेतला इथे शुकसारिका हा. शुकसारिका समास झाला इतरेतर द्वंद्व समास. जेव्हा वेगवेगळ्या लिंगाचे शब्द एकत्र घेतले जातात तेव्हा तो होतो इतरेतर द्वंद्व समास. शुका हा च सारिका च. द्वंद्व समासामध्ये आपण च अव्यय घेत असतो प्रत्येक शब्दानंतर. बघूया आपण आता पुढचं सुभाषित. पुढच्या सुभाषितात मुलांनो खूप छान उक्ती स्पष्ट केलेली आहे आणि उदाहरण पण दिलेलं आहे. क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. म्हणजे काय? तर महान लोकांच्या कार्य सफलता ही पराक्रमावर अवलंबून असते, साधनांवर नाही. तर एक उदाहरण दिलंय, ते उदाहरण कोणाचं दिलंय हे तुम्ही ओळखायचंय मुलांनो. बघा पहिले दोन पंक्ती ही, रथस्य एकम चक्रम भुजगयमिता सप्त तुरगहा. म्हणजे रथाला एकच चाक, भुजगयमिता म्हणजे सर्पाने आवरलेली, सर्पाने वेढलेली अशी लगाम, सप्त तुरगहा म्हणजे सात घोडे, निरालंब मार्ग म्हणजे निराधार, अधांतरित म्हणजे असा आकाशात तरंगणारा अधांतरित असणारा रस्ता, चरण विकल सारथी रकी म्हणजे सारथी सुद्धा पांगळा. सारथी म्हणजे रथ चालवणारा, तर रथ चालवणारा सुद्धा पांगळा कोण आहे बरं, ओळखता येईल तुम्हाला? तर पुढच्या पंक्तीत दिलाय बघा कोण आहे, रवी रियांते प्रतिदिनम अपारस्य नभस. रवी, रवी म्हणजे सूर्य. तर हा सूर्य दररोज आकाशाच्या पलीकडे शेवटच्या टोकाला जात असतो. तर मित्रांनो, सूर्याच्या प्रवासाचं वर्णन केलेलं आहे. सूर्य दररोज प्रवास करतो, पण कसा? तर त्याचा रथ जो आहे त्या रथाला एकच चाक, त्याचा रथ चालवणारा सारथी पांगळा आणि त्याच्या रथाला घोडे सात आणि या घोड्यांना असणारी लगाम सर्पाची आणि रस्ता अधांतरित. अशा मार्गाने सूर्य दररोज आकाशाच्या शेवटच्या टोकाला जात असतो, ह्या टोकाकडून त्या टोकाकडे रोज दररोज प्रवास करत असतो. तर मित्रांनो, जर आपण विज्ञानाचा आधार घेतला तर हे अमान्य होईल की सूर्य प्रवास करतच नाही, कारण आपण शिकलो आहे भौगोलिक शास्त्रामध्ये की पृथ्वी गोल फिरते आणि सूर्य आणि चंद्र स्थिर आहे. पण सुभाषितकाराने आपल्या काही शास्त्रांचा अभ्यास घेत
हे वर्णन इथे केलं आहे. आणि या वर्णनानुसार मात्र आपल्याला महत्वाची उक्ती सांगितली की महान लोकांचे कार्य हे पराक्रमावर अवलंबून असते, साधनांवर नाही. प्रवास करताना किती अडचणी आल्या तरी कार्य पूर्ण करण्याची जिद्द असेल तर आपलं कार्य पूर्णपणे सफल होतेच, हे आपल्याला या सुभाषितातून घ्यायचे आहे. या सुभाषितात संधी मी इथे एक घेतली, बाकी सगळ्या संधी सुभाषिताच्या खाली दिलेल्या आहेत मुलांना. सारथी रपी सारथी अधिक अपी, विसर्गानंतर जेव्हा कोणताही स्वर येतो तेव्हा विसर्गाचा र होतो, ही विसर्ग संधी आहे. या सुभाषितात समास आलेले आहे प्रतिदिनम. जेव्हा समासाच्या पहिल्या पदामध्ये पहिलं पद आहे इथे प्रति, पूर्वपदामध्ये अव्यय येतात तेव्हा अव्ययी भाव समास होतो, इथे प्रति हे अव्यय आहे म्हणून उत्तर पदाची झाली सप्तमी. सप्तमी विभक्तीमध्ये विग्रह करण्यात आला, समास आहे अव्ययी भाव. चरण विकल अपंगत्व दर्शवणारा शब्द जर उत्तर पदामध्ये येत असेल तर तेव्हा होतो तृतीया तत्पुरुष समास, आणि म्हणून पहिल्या पदाची झाली तृतीया विभक्ती. क्रियासिद्धी सिद्धी म्हणजे मग्न रत याप्रमाणे असणारा शब्द, आणि म्हणून पहिल्या शब्दाची झाली सप्तमी,